मंडळी, विनोदाच्या सुकाणूने मनाला हास्याच्या दिशेला नेऊया आणि आनंदाचं बेट गाठूया. हे आनंदाचं बेट तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे दोन मानकरी. चला तर मग सुरू करूया आजची आपली ही हास्य सफर. मंडळी, बायकोचं भाऊ हे नातं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. या दुखण्यानंच हैराण झालेल्या दाजींची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. हो काय, तुम्ही दरवाजा का नाही उघडायचा? नाही उघडायचा का? दरवाजा उघडायचा नाहीये. हो बाहेर पप्प्या वाट बघतो ना. अरे पप्प्या असं तर कोणी उघडायचं नाही म्हणजे नाही. मला नाही नाही म्हटलं तर नाही, माझा जीव गेला तर चालेल पण दरवाजा उघडणार नाही. बस तुम्ही मला दरवाजा उघडू देणार? नाही उघडू देणार. नाही देणार? नाही उघडू देणार. तुमचं हे जंगल आहे ना, झडून जाईल. अरे ह्याच्यावर सगळं चाललंय. बाजूला म्हणजे काय? बाजूला काय करू आता? मी सांग तूच काय करू. हे पप्प्या काय झालं? काय पप्प्या इकडे. काय झालं पप्प्या? टफ डे इट वॉज. म्हणजे सॉरी पप्प्या, सॉरी मी माझ्या भावाला मारलं पप्प्या, सॉरी. नाही असू, काही असू दे. अगं मी एवढ्यासाठी म्हटलं की सकाळपासून बरीच ओळाताण झाली पण साध्य काही झालं नाही म्हणून म्हटलं इट वॉज टफ डे. तू बस इथे पप्प्या, तू बरा आहेस ना? तुला काही होत नाही ना पप्प्या? काय झालंय माहितीये ताई, तू बस ना आधी. नाही तू बस आधी, शांत हो. दाजी बघ ताई, शांत हो. दुनियेची ओझी वाहून मी थकलोय. मला जराशी कणकण पण जाणवते तर मी काय करतो, मी थोडा आराम करतो. तू झोप. हो चालेल. दाजी दाजी सॉरी, दाजी दाजी सॉरी, दाजी बसा. सॉरी दाही. अगं नाही चुकून झालं. नाही नाही असं काय करू, तू बस आधी. बरं वाटतंय ना तुला? काय काय होत नाही. बघ मी आज जाऊन आराम करतो, तू बस इथे. मी इथे बस. हा फक्त एवढंच आहे की समजा माझ्या नावाने कुणी बोंबा मारत आलं, दाजी बसा ना तिथे. ओ गोट्याचे बाबा, बसा ना तुम्ही इकडे. बसा तुम्ही. कोणाचा बाबा आहे मी? गोट्याचे बाबा. बसा. आपल्या पोराचं नाव गोटे? तुम्हाला माहित नाही आपल्या पोराचं नाव गोटे? तू ठेवलंय काय नाव आपल्या पोराचं? प्रद्युम्न. तुम्हाला येतं बोलता? तुला कणकण भरली. हा जराशी. जराशी. टुडे वॉज टफ डे. इट वॉज. इट वॉज. काहीतरी लय मोठी उंगली करून आला हा आपल्या घरी. नाही हो, त्याला वाटत असेल. नाही 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 नाही, इतक्या सदासदी इतक्या आरामात हा येणारच नाही. तुम्ही थांबा ना, तू बोल बाप. ऐकून मी घेईन. मी असं काही केलं नाही. काय केलं तर खरं खरं सांगायचं. मला फक्त जराशी कणकण आहे बस. मी दमलोय. बाकी काय नाही ना. मी व्यापलोय अक्षरशः. पप्पा तू फक्त एवढंच आहे की कुणी माझ्या नावाने बोंबा मारत आलं तर त्याला फक्त 10 लाख रुपये देऊन मॅटर मिटवून टाका. सेक्सी इकडे इकडे. काय इकडे उभा रा सेक्सी, इकडे उभा रा. किती लाख रुपये द्यायचे माया तुझ्या? फक्त 10 लाख रुपये. तर 10 लाख रुपये, 10 लाख रुपये फक्त आहेत. तुम्ही थांबा ना गोट्याचे बाबा, मी बोलते ना त्याच्याशी. मला कुत्र्यासारखा मारी ना. थांबा, फक्त 10 लाख बोलतोय. पप्प्या ताजी, तुम्ही ऐकू न घेता किती गडबड करता. पप्प्या तू तू असं बोलून माझ्या डोक्याची हे करू नकोस. कळलं ताई? ताई ताई दरा हे केलं ना तेव्हाच मला कळलं काहीतरी झोल आहे. मी किती हक्काने आलो होतो की कोणी नाही तर माझी ताई आणि माझी दाजी आहेत मला सांभाळणारे. पप्प्या मी जाऊ पळ. नाही नाही पप्प्या, तुझी ताई नेहमी असणार आहे तुझ्यासाठी. तू इथे बस. तू इथे बस. तू निघ पहिला घरातून. तुम्ही तुम्ही थांबा, माझा भाऊ कुठे जाणार नाही. इट हर्ट्स. हा तू नीट हस. हा कळलं काय, ही हसण्याची परिस्थिती आहे. नाही तू करतोय तसं. पप्प्या तू सांग काय काय झालं मग पुढे काय झालं? एवढे प्रयत्न करून तिथे कोण हसत नाही, तिथे हस म्हणतात. आता काय करायचं पुढे की थांबायचं? ताई 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 काय झालं ते सांग.
हे नको सांगू. ए ए ए पप्या इकडे रे इकडे लवकर लवकर. मला असा पडला रे तू. हा माझे पैसे बुडवतो का तू. माझे पैसे काढ. काय झालं लवकर पैसे द्या लवकर पैसे द्या माझ्या. एक मिनिट. हा माणूस तू ना. तुम्ही कोण आता? डायरेक्ट कसे आलात घरी? ए मी श्याम राजपूत आहे. माझे पैसे बुडाले त्याच्यामुळे. माझे पैसे याने दिले नाही ना मी भलता भलता मारीन मी त्याला. भाऊजी तुम्ही बसा ना. नाही बस तुम्ही. पण मला मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही आणू? नाही 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 ताई चहा बी काहीच नको मला. वही तुम्ही काहीतरी घ्या ना भाऊजी. नाही नाही काहीच नको मला. काहीच नको काहीच नको काहीच नको. मग कशासाठी आला? दाजी तुमच्या घरात मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही दाजी. मी पण दाजी पप्प्या गोठाचे बाबा बाहेर तमाशा नको तुम्ही. आजचा त्या माणसाने मला मारलं. घरातच येणार ना शेवटी. तू एक मिनिट काय झालं नीट सांगा. माझ्या घरात पहिला माणूस आहे तुझ्याने मला मारलेला आहे. कळलं? काय झालं काय झालं नीट सांगा. याने माझे पैसे डुबवलेले आहेत. खजुराची शेती करायला लावली मला. पार बियांपासून तर शेतीपर्यंत सगळे इन्व्हेस्ट करायला लावलंय बरं का याने. खरं हे काय खजुरांची शेती बिया हे काय प्रकरण आहे? हो 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 मला काय बोलायचं बोलायचं नाही. नाही तो भामटा आहे तो बोलणार नाही तो. नाही नाही हा अरबस्थानातून आहे ना तिथून खजुराच्या बिया मागवल्या त्याने. हे नाही हा त्या आम्ही विकत घेतल्या. अरे बघतो का थांबा विचारतो काय झालं. मला कसा फसाडला ते सांग. शब्द जपून वापरा तुम्ही. का शब्द जपून वापरा तू. बोट खाली कर. असं कसं बोलू? नको ना. आता जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी कशी म्हणते माहिती आहे? तर कॉफीच्या बिया हत्तीला खायला देतात आणि हत्तीच्या लिदेतून हत्तीच्या लिदेमधून त्या बिया परत बाहेर पडतात. तर त्या बिया स्वच्छ करून जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. इट्स ऑल अबाउट जनरल नॉलेज. पप्प्याचं जनरल नॉलेज. त्याचा आणि ह्या बियांचा काय संबंध आहे रे? आहे मुद्द्यावर. तीच हत्तीची स्टोरी तीच हत्तीची थेरी उंटांच्या बाबतीत लागू पडते. बरोबर आहे. म्हणजे उंटांनी खाल्लेल्या खजुरांच्या बियातून खजुराची चांगली लागवड होते. चांगली झाडं मिळतात. तर त्या बिया मी ह्यांना दिल्या. त्या बिया दिल्या याने. तुम्हाला दिल्या? हजार बिया दिल्या बा. बर. आणि त्या आम्ही हजार कुंड्यांमध्ये लावल्या. त्यान बायना त्या कुंड्यांना पाणी दिलं. खजुरं आलं नाही ना. अरे पण कुंडीत कोणी शेती करता का? त्याला अक्कल आहे तुला अक्कल आहे? बकऱ्या चारतो तू. हर्रा हुर्रा करून राहिला. हा गुराखी आहे जमीनदार. माझ्या घरातून माझ्यावरती हात उचलला. मग पैसे कोणी बुडवले आहे? माझ्या कोणी बुडवले पैसे? त्याने बुडवले. पहिला विषय क्लिअर होते ना. मग पहिला विषय क्लिअर होते ना. करतो तुझा भाऊ. तुझ्या भावामुळे ह्या माणसाचा मला मार खायला लागतं. कळलं काय? कोण काय 10 लाख रुपये बुडवले त्याने माझ्या. एक मिनिट तुम्ही बसा दाजी. ताई बसतो आम्ही. चरबी बघितली? चरबी. हा माणूस घरी पैसे मागायला चरबी बघतात तिथे. किती पैसे मी बुडवले तुमचे एक्झॅक्टली? 10 लाख. जे उंटाची जी स्कीम तू सांगितली होती 3 त्याचे आणि 7 कासवाचे असे 3 आणि 7 10. 3 आणि 7 10 चे कौतुक नका सांगू. 8 आणि 2 10 होतात. 9 आणि 1 10 होतात. 6 आणि 4 10 होतात. 5 आणि 5 10 होतात. 7 आणि 3 10 कौतुक नका मला सांगू. तुम्हाला गणित नको शिकवू? हा मग तुम्हाला विज्ञान शिकवू? नागरिकशास्त्र शिकवतो. काळाची गरज आहे. फालतूपणा. इकडे तू. तुम्ही बसा बसा तुम्ही. हे बघ 10 लाख. 10 गेलेले आहेत माझे. ते 3 आहे ना उंटाचे 3. ते गेले गेले ते दाजी गेले. तुम्ही फक्त अजून 5 मिनिटं द्या. ह्यांचे 7 लाख पण मी बरोबर करतो. 3 घे. फालतूपणा करू नको तू. ओके ते गेले. आता मला काही घेणं त्यांना नाही. बरं 3 विषय संपला. हा हा ते गेले. 3 लाखांचा विषय संपला. हो हो संपला संपला संपला. मला माहितीये पैसे कोणाकडून घ्यायचे. ऐ कोणाकडून? तू उठ रे. मी का द्यायचे पैसे? तू मी का गॅरंटर आहे? एक मिनिट काय कागद मला नका दाखवू. असेल कागद बघितलं ताजी. तिकडे समोर
कप ती कशाला बोलता तुम्ही मध्ये मध्ये नको ना तुम्ही कुठे जाता ताई कोयलाच्या शाहरुख इकडे येतो तू इकडे काजी ये इकडे नाटकाने वाच नाटकाने बघ मा डोकं फिरलेलं आहे पैसे बुडाले पटकन पटकन हे वाच काय काय फेऱ्या कशाला मारतोय काय फेऱ्या काजी वाचा ना कॉन्फिडन्स आवडला कॉन्फिडन्स नाही तू गप्प बस वाच ते पटकन वाच नमस्कार मी गौरव मोरे महाराष्ट्राचे हजतऱ्या कार्यक्रमात काम करतो त्या शो मध्ये जसे माझे पंच वाचतात तशी ही स्कीम देखील वाचेल आणि ह्या 10 लाख रुपयांची जबाबदारी मी घेतो सही करणार गौरव मोरे टाणा नाणा परम पोय फिल्टर पडा एक शब्द चुकले नाही एक मिनिट ह्याच्यावर हे बघा ओ ह्याच्यावर मी सही केलेली नाही सही मी काय आहे सही तुम्ही नाही केली मग कोणी केली ती हा तुम्ही मला सांगा कोणी केली सही ए चिपळूनचा रात पहिला दो इकडे सही कोणी केली ही सही चला चार नाही नाही सही तुम्ही केली आणि माझ्या भावाला अडकवताय नाही नाही काहीतरी झोल आहे काय झोल आहे तुम्ही सही केली एक मिनिट सांग ही सही तू माझ्याकडनं करून घेतली ते आठवते तुला नाही सांगतो हा लवकर सांग काय तुमचं लग्नाचं रजिस्ट्रेशन झालं हा बरोबर तेव्हा तुम्हाला खूप एझाया कराव्या लागल्या होत्या हा खूप धावपळ करावी लागली होती बरोबर खूपदा जायचं डॉक्युमेंट सही करायचे यायचे तर मला ते सगळं बघवत नव्हतं मग मी काय केलं एकदा 100 कागदांमध्ये तुमची सही घेतली त्यातला एक कागद उपयोगी आला एवढा मोठ्या मनाचा आहे माझा भाऊ काय गो करू मी तुझं ए मोठ्या मनाचा तुझ्या भावानी मला फसवलंय तुझ्या भावानी मला फसवलंय कसं काय तर माझी सही आहे तुमची सही आहे म्हणजे पैसे तुम्ही घेतले आता मी देणार तुझे पैसे म्हणजे माझ्या भावाला अडकवताय त्याने पैसे दे धारक त्याने घेतले ना समाधान जा समाधान आता हे दोघे बांधती याचा घटस्फोट होईल ताई माझी दारुजाई हिंडे आणि माझं आयुष्य उघड पडेल जा समाधान आणि माझं काय रे माझं काय तुम्ही जर माझ्या विश्वास ठेवत ना तर मी कायच्या काय करू शकेन ते सगळं जाऊ दे त्या 7 लाखाचं काय झालं ते सांग आधी मला सांगतो हा 7 लाखाचं काय झालं तू तिकडे तिकडे तू नाही तर मरून जाशील माझ्या मी मेलो तर चालेल तू गॅरंटर आहे तुला मरू देणार नाही मी पण तुला मरेपर्यंत मारीन मी सांगा मी काय सांगू एक मिनिट 7 लाख आहेत ना कासवाच्या स्कीम मध्ये गेले बरं का कासवाची स्कीम आता ही कुठली स्कीम आहे याने अरे बापरे भलता भारी येतो नुसत्या गोल गोल गोष्टी करतो तो इकडे मध्ये बस त्याला बसू इथं इथं बस काय स्कीम आहे सांग लवकर बस ओ नो ओ नो सांग काय केलं आता मी सांगतो भाऊजी हा बोलला होता की एक विशिष्ट जातीचं कासव असतं ते पकडायचं बा आणि त्याला 1 रुपयाचे 1999 सालचे 1999 नाणे खाऊ घालायचे आणि नंतर त्याची जी शी असेल ना शी त्याच्यातून 1 करोड रुपयाचं काळ धन मिळेल बा आणि ते कासव शोधण्यासाठी आहे ना माझी 101 माणसं आहे ना पर डेने जंगलात फिरत होते कितीतरी दिवस त्या कासवाला 1998 नाणे खाऊ घातले नाही नाही 1999 नाणे खाऊ घातले मी त्यान बाय ना पण त्याने शीच केली नाही ना 1.5 महिना शीच केली नाही त्याने कासवाने शी केली नाही मग कासवाकडनं पैसे घेणार माझ्या भावाला कशाला अडकवता ह्याच्यात अशी कशी बायको केली तू अशी कशी बायको केली हा गाल घरी घे भाड्यानं ठेवून तुझ्या जवळ एवढा मारतो तू मला तुझ्या बापच खातो का रे मला मारायला बापाच्या नाव नको 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 मला पैसे पाहिजे परत इकडे जाऊ मी बा ठीक आहे तर ते जे थांब काय वाच अरे मला माहिती रे ह्याच्यावर माझी सही आहे म्हणून हॉस्पिटलचे बिल येते त्या कासवाचं ऑपरेशन त्याच ते शीच करत नव्हतं ना कासवाचं ऑपरेशन केलं हो ते शीच करत नव्हतं अरे बांग्या तुला कळतं का ऑपरेशन केलं त्या गरीब जीवाचं ऑपरेशन केलं तू अरे नाग्या तुला काय अक्कल बिकल आहे की नाही पण यात माझा काही दोष नाही काय झालं मी फक्त कासव मिळून दिलं त्यानंतर माझी जबाबदारी संपली नंतर मला कसं जाऊ विचारता तुम्ही ठीक आहे जाऊ दे सगळे जाऊ दे सगळे जाऊ दे ना आम्ही संपला विषय नाही नाही जबाबदारी कशी संपली मला माझे पैसे पाहिजे भाऊ 10 लाख रुपये मला काही घेणं देणं नाही मला 10 लाख रुपये देऊन टाकतो 10 लाख रुपये दे चल तू कुठे 10 रुपये 3 उंटाचे 7 कासवाचे ते गे म्हणत ना तुम्ही ते गेले म्हणजे ते काय तसे गेले नाही विषय गेला म्हंटल होतो मी विषय गेला माझे पैसे पण गेले असे कसे पैसे गेले रे मी आता जबाबदार नाही ठीक आहे बाबा तू नाही जबाबदार मग कोण जबाबदार जबाबदार कोण आहे तो उंट आहे ना हा त्याला खड्ड्यात टाका गेला कासव आहे ना त्याला चुल्यात घाला झालं संपलं सगळं चला या तू पण माझ्या सोबत येशील मी काय सोबत तू येशील का पण गॅरंटी कोणी दिली आहे कोणी दिली गॅरंटी माझी आहे मग कोण येईल सोबत
मी जेल ना, माझी गॅरंटी आहे. बस तू येशील सोबत, 10 लाख रुपये तुझ्याकडून घेईन मी. एक मिनिट हे वनी, याला सांग 10 लाख रुपये मी कसे काय देणार? देणार गॅरंटी तुम्ही दिली होती ना, तुम्हीच देणार मग. या भांग्याचे पैसे मी फेडायचे. हो गॅरंटी कशाला दिली तुम्ही? अरे मी कुठेतरी आणि साई करून घेतली माझी. मला काय माहिती नाही, मला माझे पैसे पाहिजे. चल रे, चल तू, चल चल तू. थांबा ना यार, माझी नोकरी आहे, मला कुठे घेऊन चाललो तुम्ही? नोकरी आहे ना, त्याच्यासाठीच घेऊन चाललो तुला. हे त्या दलिंदरला घेऊन जाऊ शकत नाही, त्याला काय फुकट पोसू का मी? तू 11 ते 5 ड्युटी करबो, हा, आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुझा जो पगार येईल ना, त्याच्यात खर्चापुरते पैसे मी वहिनी देऊन टाकेल. बाकीचे पैसे मी घेईन. असा हळूहळू हिशोब चुकता होईल आपला. कळलं? क्लिअर? चला चल चल चल. म्हणजे आता माझा काही संबंध नाही? नाही तुझा काही संबंध नाही. हे दोषी आहे. हो हे ताई, ह्यांची अपरी तुला नेहमी निसटावी लागतात. बघ तू शांत बसणार आहे. मी ज्या दिवशी घरी येईल ना पोलादपूरचा जॉन सिना, तुला असा मारीन ना, नाव लावणार गौरव मोरे म्हणून. कोयलाचा शाहरुख तुझ्या भावाला सांभाळ. बस ते बघतीन काय करायचे ते. चल चल निघ निघ. चल याचे पैसे मी भरू काय? 10 लाख रुपये तुझं झालं. पण यांची खूप चिडचिड होते रे. मी काय करू? याच्यासाठी काही स्कीम आहे ताई? याच्यासाठी बेस्ट स्कीम आहे. काय? मुंगी असे मुंगी, तिला सोयाबीन द्यायचं. ती सोयाबीनची पावडर आपल्याला देते. ती सोयाबीनची पावडर आणि याकिनीचं दूध मिक्स करायचं आणि प्यायचं. ओमकार आणि गौऱ्या, तू काय धावलायस एकदम सुसाट. जाम आवडलं परफॉर्मन्स, मज्जा आली. ऐकूया हसरसी काय म्हणतात. सई, सुसाट परफॉर्मन्स झाला. आणि चार्मर, आज मिशी छान दिसते तुम्हाला. छान दिसत आहे, हँडसम दिसत आहे. तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला भयंकर आवडते की तुला इथे मंचावर येऊन परफॉर्म करत असताना एखादी गोष्ट सापडते आणि त्या गोष्टीचं तू इतकं मोठं वलय निर्माण करतोस की ते नोटीस करावंच लागतं. आज पण तू ती जी काही पळण्याची स्टाईल डिस्कवर केलीस ती अप्रतिम होती. आणि गौऱ्या सॉरी, पण तुला मार खाताना बघताना थोडीशी मज्जा येते का माहीत नाही, थोडीशी थोडीशी. ओंकार, आय थिंक तू आज जेवढ्या शेड्स तुझ्या शर्टमध्ये आहेत तेवढ्याच शेड्स तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये बघायला मिळतात. मी जसं नेहमी म्हणते की तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस आणि तू ते प्रूव्ह करून दाखवतोस नेहमी. श्यामदादा, तुमचा पठाण खानदेशी पठाण फारच भावला, फार मस्त होता. वने, तुझं कॅरेक्टर पण मस्त होतं, छान दिसतेस आणि मजा आली. या बघ, कीप इट अप, ऑल द बेस्ट. कितने आदमी थे, बोकॅम्बो खुश हुआ. या डायलॉग्स प्रमाणेच आणखी एक डायलॉग इथे खूप प्रसिद्ध झालाय आणि तो म्हणजे शिवाली हे खरं. याच डायलॉग सोबत विनोदाचा धमाका करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. अरे आम्ही एवढी मजा केली होती त्या दिवशी, अरे संध्याकाळपर्यंत हसत होतो. बाबा मी रडते. अरे बापरे, रडतेस तू? मग मला वाटलं तू. अरे बापरे, अरे बेटा, हे बेटा काय झालं? बेटा हे बेटा काय झालं? काय झालं? काय झालं? का रडतेस? ए काय ग काय झालं? नाही राहायचं निमिषच्या घरात बाबा. बाबा हा बेटा, त्यांच्या घरात मला गुमद राहायला होतं बाबा. काय होतं बेटा? गुमद राहायला होत. गुदमा राहिला असा शब्द आहे का तो? हो बाबा, त्यांच्या घरात मला गुमद राहायला होत. मग बरोबर होत बेटा, तू जीवाची लायकीच आहे गुमद राहायची. बेटा असं कसं वागतेस तू? अगं संसार करतेस ना तू? आणि आज आज लग्नाची अनिव्हर्सरी आहे. अभिनंदन बाबा. तुझ्या ग ए तुझ्या तुझ्या लग्नाची अनिव्हर्सरी आहे आणि आजच तू भांडून आलीस. हा, 2 वर्ष झाली तुझ्या लग्नाला. 2 वर्षात 213 वेळ ही माहेरी परत यायची. असं असतं का बेटा? लात मारून मुलीला हाकलून देणं बरं दिसत नाही म्हणून मी कन्यादान विधी केला की नाही? मग तू का सारखी सारखी माहेरी येतेस?
अगं बाबा जरी एकटे असले ना तरी त्यांना प्रायव्हसी गरजेची असते. तू काय आलीस मला सांग बघू, आज काय झालं मला सांग बघू. ऍनिव्हर्सरी आहे की नाही? हो बेटा. तरी सुद्धा निमिष माझ्याशी भांडला बाबा. हो बेटा काळजी करू नको. काय काय तुम्ही सांगा ना माझा कुठे चुकतंय का? नाही बेटा चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये बेटा. तू काळजी करू नकोस. हा डोळे पुस, डोळे पुस, डोळे पुस. हे मम्मा मी सटकन मारली तर मला बोलू नकोस. डोळे कुणाचे? तू स्वतःचे बस ना बेटा, तू रडतेस की नाही? हो बाबा. काळजी करू नकोस. हा आता जाऊई बापू, तुला न्यायला नक्की येणार, विश्वास ठेव. बाबा तुम्हाला खरंच वाटतं तो येईल? अरे बापरे, आज यांच्या घराची बेल शहाण्या मुलासारखी कशी काय वाजली? मी बोललो ना तुला, बाकीलाल नक्की येणार. बाकीलाल कोण? निमिष आहे ना. अरे हा बाकीलाल कोण? अरे अरे सकाळी तो वॉचमन आला होता, त्याचं नाव बाकीलाल. हे बघ, मी वॉचमनला सकाळी निमिष निमिष हाक मारली तरीच तो थुकला. आपण कार्टून फिल्म मध्ये काम करतो का? दरवेळी कशी कडी बदलते तुमची? या या काय म्हणताय? जा वाई महाबळेश्वर बापू. फालतूगिरी करूच नका तुम्ही. माझं डोकं प्रचंड तापलंय आज. हे फालतू जोक्स केलेत ना, अजून तापेल मग बघा. बाबांवर आवाज वाढवायचा नाही. तुझ्या बाबांना सांग फालतू जोक्स करू नका. आहेत माझे बाबा फालतू, आहेत माझे बाबा फालतू, माझे बाबा फालतू, माझे बाबा फालतू, माझे बाबा फालतू. त्यांचा जन्म ना फालतू जोक करायला झालाय. त्यांना आयुष्यभर फालतू जोक करणार. तू कोण होतस रे थांबवणारा? बेटा या क्षणाला तुझा अभिमान बाळगावा की सटकन वाजवावी हे कळत नाही. चार वेळा फालतू म्हणालीस ग मला, चार वेळा फालतू म्हणालीस. हो बघू इथे, हो इथे इथे ये, इथे ये, इथे ये. नमस्कार. बस बसा, या या बसा. हे बघा वजाबाकी बापू, आज तुम्ही काय काय वजाबाकी बापू? हे जावई बापू, काय झालंय मला सांगाल का जरा? तुम्ही काय झालंय मला सांगा. विचारा तुमच्या मुलीला. का तुला लाज वाटते सांगायला? मला लाज वाटते? तुला लाज वाटली पाहिजे. तुझे मला काय वाटेल? तू सांग ना बाबांना. तू सांग, तू सांग, तू सांग बाबांना. तू सांग, तू सांग. अरे थांबा थांबा. हे बघा मला जर तुम्ही नाही सांगितलं तर काही काही सांगेल काय? चालले माझ्या आईकडे लगेच. मी सांग, उड्या मारत जाऊ नका. नाही नाही जस्ट एक केलं. बोला 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 बोला. हा काय झालंय मला सांगा. हे माझे पेपर्स, हे डिवोर्सचे पेपर आहेत, हे घ्या. तू डिवोर्स घेत आहे? हिच्याकडून डिवोर्स हवाय मला, हे घ्या. एवढं काय झालंय मला सांगा. एवढं काय असं झालंय की तुम्ही डिवोर्सचे पेपर आणलेत? बाबा नेहमीच झालंय, आता कंटाळलोय मी. काय झालंय? तुमची मुलगी सतत भांडते आमच्या घरात. काय काय झालंय मग नक्की सांगा. अहो सतत भांडणं होतं तिच्यामुळे आमच्या घरात. किती भांडणं, किती भांडणं. बरं आजचा दिवस किती इम्पॉर्टंट आहे, स्पेशल आहे माझ्यासाठी. आज अॅनिव्हर्सरी आहे. मी सांगते बाबा, तू तू काही सांग. तू सांगू नकोस, त्यांना सांगू दे. मोठा पॅच आहे, त्याचं पाठांतर चांगलं आहे. कॉमेडीचं काय? मला नाही चालायचं. बोला बोला काय काय झालं मला सांगा बघू. बाबा आज सकाळी शिवाली हे खरं? ओ बाबा आज सकाळी. बाबा माफ करा मला. आज सकाळी हे माझे संस्कार आहेत. आज सकाळी दुपारी का नाही, संध्याकाळी का नाही, आज सकाळी. आज बाहेरची लोक काय म्हणतील? समीर चौगुल्याच्या घरी आज सकाळी. आज सकाळी, आज सकाळी. एक मिनिट. अरे एवढे बेल्ट कुठून आणले? जो पाहुणा येतो त्या प्रत्येकाचा बेल्ट मी काढून ठेवतो माझ्याकडे. एक मिनिट, तीन चार तर माझे. त्याच्या
माझ्यात ते आता त्याशिवाय ही सुधारणार नाही. मी बिल्डिंगच्या खाली जातो तर लोक मला चिडवतात. तोबा तोबा आज सकाळी वाला आज सकाळी वाला. मी काय उत्तर द्यायचं? मी काय उत्तर द्यायचं? कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. कोणतं ऑब्सेशन आहे बेल्ट बद्दल तुमचं? अहो सीट बेल्ट वगैरे पण याच्या कारचा काय करतो बाबा? एक मिनिट थांबा, काही झालं नाहीये, थांबा. बघा हे ओव्हर ऍक्टिंग बस. इथे ड्रामा क्रिएट करायचे. अरे काय हे? तुम्ही बसा दी, हिला कळलं पाहिजे. हो हो आज सकाळी. एक मिनिट. काय काय आज सकाळी काय? अरे कसं वाटत ते? काय एखाद्याच्या घरात आज सकाळी कसं वाटत? कसं वाटत? काही नाही वाटत, मुळात काही वाटतच नाही, कारण पूर्णच नाही झालंय वाक्य. सकाळ दुपार संध्याकाळ काय संबंध? कधी येऊ दे, पण झालं काय ते विचारा ना. तुम्हाला ना फालतू घाईये शिवाली. हे खरे हे वाक्य का बोलता तुम्ही सतत? ते ड्रामा क्रिएटर नका करू. बरोबर, मी सांगतो ना आधी, तिला कळू तरी द्या तुम्ही का ओरडताय तिला. त्याचा संदर्भ असेल ना काहीतरी. आम्हाला काही संदर्भाची गरज नसते. बऱ्याच वेळाला मी हेला शिवाली हे खरे का विचारतो आणि त्यावरती चार चार दिवस ह्याच्यावर आम्ही असतो. मला काही फरक पडत नाही संदर्भ काय झालाय काय घडलंय. किती निर्लज्ज आहात तुम्ही. देवाची कृपा आपलं काय नाही बाबा. लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. कृपा देवाची काही नाही, लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. बंद करा वय बघा आपलं, बालिशपणा कमी करा तो. आणि तुमच्यातलाच बालिशपणा ना सगळा हिच्या लाजू नको तू. हिच्यात आलाय सगळा तो बालिशपणा. काय काय झालं मला सांग. काय झालं म्हणजे? ही माझ्या आईला म्हणाली आज. काही 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 काहीला म्हणाली, काही काहीला म्हणाली. काय म्हणाली असेल? माझ्या आईला म्हणाली, आई आज आमची अॅनिव्हर्सरी आहे तर आपण विक्रम वेताळ खेळूया का? हा खेळ आहे विक्रम वेताळ नावाचा खेळ आहे. याच्यात माझ्या आईला बनवलं विक्रम राजा आणि स्वतः वेताळ बनली आणि तिच्या पाठीवर बसली. अरे माझ्या आईच्या पाठीवर? हा बालिशपणा नाहीये का बाबा? आपलं वय काय, आपण काय करतो, काहीतरी लाज वाटली पाहिजे ना. माझी आई साधी बोळी आहे तुम्हाला माहिती आहे. नुसती साधी बोळी नाहीये. ओ चांगल्या स्वभावाची पण आहे ती, असं म्हणतो मी. चांगल्या स्वभावाची पण आहे ती. मग माहिती आहे ना? माहिती आहे मला. ती पण लगेच म्हणाली की ठीक आहे बाळा ये बस बाबा थोडा वेळ. तर एवढ्यावर थांबली नाही, ही पाठीवर बसली आणि तिच्या कानात म्हणते करू करू डोक्याची 100 शकलं करू करू. ही धमकी देते. माझं चुकलं काय? लहानपणापासून ना मी तिला अशीच वाढवलेली आहे. गोष्ट सांगत सांगत मी तिला वाढवलेली आहे. आणि लहानपणाचा आत्ता करते ही माझ्या आई बरोबर. हे लहानपणी होतं ना सगळं. बरं बालिशपणा करतात मला कळत. चुकलं चुकलं. तुम्ही चिडू नका, खरंच चिडू नका. एवढ्यावरून तुम्ही हे डिवोर्सचे पेपर देताय? एवढ्यावरून हे एवढूच कारण नाहीये बाबा. 4 तास माझ्या आईच्या पाठीवर बसली होती. 2 तास नाही 4 तास माझ्या आईची पाठ फ्रीज झाली. हो बाबा, आणि इतकी फ्रीज झाली ना की त्याच्यावर दूध ठेवलं की त्याचं आईस्क्रीम होऊन जायचं. मारी छोरी मारचे कांत हा ना. काय करू संगम या वयाचं ना मी काही करे ना बाबा. शांत व्हा शांत व्हा. मी एवढं झालं. आई आहे ती? हो आई आहे, मला मान्य आहे ना. झालं का एवढंच आहे का? झालं का? अजून बराच आहे. खूप कांड केलेत तिने. अरे बाबा खूप बोलायचं आज ह्याला. विनोदाच्या हत्या कांड जवळजवळ. मला बिलकुल चालायचं नाही शिवाली. माझ्या आवाज असला हत्याकांड वगैरे बोलायचं नाही. माझ्या आवाज दिसतो मला. हा बरं हरकत हरकत दिसलं. जी काय ते परवाचा किस्सा सांगतो तुम्हाला. परवाचा किस्सा. याच्या नंतर तुम्ही काय करता? पट्ट्याने तुडवा तुम्ही हिला. मी ठरवेन, मी सांगा तुम्ही. ऐका, गेल्या आठवड्यात ही आणि माझी आई गार्डन मध्ये गेले. काय सिसो खेळायला. तो चांगला की सिसो? एकदा ही वर एकदा आई वर एकदा ही वर. तोच गेम. तर एकदा आई वर गेली आणि ही खाली होती. तर हिला अचानक फोन करायचा होता. तर ही म्हणाली आई मी जरा आले पटकन फोन करून आले अर्जंट. आणि हिने एक दगड घेतला हिच्या जागी ठेवला आणि ही गेली गेली आलीच नाही. वाकी रात्रभर माझी आई वर सिसोवर. शिवाली शेवटी सकाळी तो कचरेवाला आला. अरे वो आपकी सास है वो ऐसी बैठी है सिसो पे वैसे ही कडक हो गई है ठंडी से. मग गेली ही खाली. बर खाली गेल्यावर पण अक्कल बघायची. आईला आई या खाली या खाली. अगं तू दगड उचल ना. आई येणार खाली. बेसिक अक्कल नाही तुमच्या मुलीला. आणि माफ करा. नाही तुम्ही काय तुम्ही माफी मागून काही होत नाही. नाही मी तुझ्यासाठी माफी मागणार. माफ करा. मला माफी मागावी लागते. सॉरी माफ करा.
बाबा नाही आहे गरज. माफ करा. अहो बाबा नको. मला माफ करा. अशी कोण माफी मागत? मला माफ करा. एक बाप माफी मागतोय. माफ करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे हो. मला नाही करायचं सांगतो मी तुम्हाला. आयुष्य म्हणजे ना, आयुष्य म्हणजे गॅस झालेल्या पोटासारखं असतं. वरतून ती माफीची ऍसिडिटीची गोळी खाल्ली ना की रिलीफ वाटते. पण आपल्या आहारावर नियंत्रण पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण अरबड चरबड खातो, मग गॅसेस होतात. आणि मग गॅसेस होण्यासाठी न होण्यासाठी जिवंत कसं आहे यार अजून? याला मारून कसं नाही टाकलं कोणी? जास्त बोलतोय. खूप झालं भांडण. आज अॅनिव्हर्सरी तुमची. आता हसायचं नाही. काही नाही नाही, आता हसायचं. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे. काय? फ्रीज मध्ये घेऊन ये बाबा. नको. सरप्राईज आहे. अहो बाबा नका करू. बस झालं, नका चिडू. लहान आहे मुलगी माझी. तुम्ही पण, मी तुमच्याकडे मुलासारखंच बघतो. तुम्ही मुलासारखे आणि काही काही तुमच्या आईसारखी हेच बघतो मी. आईसारखी नाही, आईच आहे ते. आईसारखीच आहे. येस, टिपॉय घे, टिपॉय घे. नाही 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 नाही. हा केक. येस, उघडा. अॅनिव्हर्सरी केक. या 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 या. एवढी काही गरज नसते. राईस केक स्वतः माझ्या हाताने बनवलाय बेटा तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी. हा केक आहे. हा हा आमटी भात आहे. नाही केक आहे, राईस केक आहे. हा घ्या, कापा. हे घ्या बाबा. चमचा उलट करा, कापा. हे घ्या. मी नाही कापतो. घ्या. मग हे असा कापायचा. अहो बाबा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज तुम्ही माझ्या 61 जमलात. बरंच थँक्यू. आज मागे वळून बघितलं की मी काय आज गमावलंय, काय कमावलंय, हे फार महत्वाचं असतं. एवढ्या प्रेमाने आलात. आज मी तरुण टेकडा देखणा आहे, उघडा आहे, उमदा आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो, राजबिंड आहे. पण मी माझं नाही केलं मी कधी. म्हणजे असं आयुष्य हे असं. तुला कळतंय का, आपली अॅनिव्हर्सरी आहे. त्यांनी अचानक स्वतःची 61 डिक्लेअर केली आहे. खरंच प्रेमळ आहे मी, मला मान्यच आहे. पण आज 61 वर्ष झाल्यावर पुढे मी काय करणार हे जास्त. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई, मस्त झाला परफॉर्मन्स. समीर दा, मला तुला सांगायला आवडेल की तुझ्या विनोदाचा फ्लेवरच वेगळा आहे. म्हणजे साधा विनोद असतो, निर्मळ असतो, पण खूप पॉवरफुल असतो. आणि हे खूप लिथल कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. शिवाली, तुझ्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की बिगिनरपासून सीझंट होत 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 तू ग्रो होतेस छान, आणि ते बघून खूप बरं वाटतं. निमिष, मस्त. बिचारा जावई नेहमीप्रमाणे कुचंबणा झालेला आणि सँडविच झालेला जावई तू छान साकारलास. मॅड होता परफॉर्मन्स. खूप मजा आली, खूप हसलो. थँक्यू. प्रसाद दा, वा वा, धमाकेदार, तुफान. शिवाली, हे खरं आहे. हे स्किट आता एक मला ना लोणच्यासारखं वाटायला लागलं. आणि या लोणच्याची बरणी तू आहेस सम्या, कारण तुझ्या इथे जी बरणी आहे त्या बरणीमध्ये अनेक विचार वर्षानुवर्ष मुरत असतात आणि ते तू प्रत्यक्षात आणतोस शिवाली खरेसारख्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून. निमिष, मसाल्याच्या जागी मला तू वाटतोस निमिष. आणि शिवाली, तू या शिवाली खरं या लोणच्यातलं तू मीठ आहेस शिवाली. फॅन्टॅस्टिक, मला फार मजा आली. मंडळी, शाळेतल्या दोन कर्मचाऱ्यांनी घातलाय घोळ, त्यातूनच उडणार आहे हास्याचा कल्लोळ. जो घडवाला तुमच्या समोर येत आहे, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. नमस्कार सर, बोला ना. काय सर, म्हणजे तुमच्याकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा पोहोचलेलाच नाहीये? अहो सर, असं कसं होईल सर? सर, आमच्या शाळेतले दोन शिपाई सर काल घेऊन, हो कालच पोचला. आणि सर, इतका हलगर्जीपणा आम्ही कसा करू सर? बोर्डाचे पेपर्स आहेत ते. नाही सर, मी स्वतः सील केले होते ते. उत्तरपत्रिका व्यवस्थित पॅक केल्या होत्या सर. नाही, तुम्ही एकदा तुमच्याकडे चेक करा. मी खात्री देते सर, आमच्याकडनं गेले आहेत ते सर. हो, रिसिव्ह्ड लेटर म्हणजे मी पाहिलं नाही आहे, पण शिपायांकडे असेल ना सर.
मी एकदा चेक करून सांगू का तुम्हाला? हां एकदा चेक करते. हा मोरे दत्तू लवकर या. मॅडम काय झालं? मॅडम ओरडले कशाला? काल मी तुम्हाला बोर्डाच्या उत्तर पत्रिका पाठवल्या होत्या घेऊन. हा त्याचं रिसिव्ह लेटर कुठे? ते रिसिव्ह लेटर आम्ही घेतलेलं नाही मॅडम. घेतलेलं नाही म्हणजे? नाही ते जरासा घोळ झालेला आहे. काय समजली? काय घोळ केला आता? तो जो गट्ट्या होता ना तो आमच्याकडे थोडासा हरवला. काय थोडासा? थोडासा हरवला काय असतं मोरे? तुम्हाला काही वाटतं की नाही? काही जबाबदारी की नाही? अहो बोर्डाचे पेपर्स होते, उत्तर पत्रिका होत्या, तर तिथे पोहोचणं गरजेचं होतं की नाही मोरे? आता काय कशा कशा कुठे हरवल्या? कशा हरवल्या? काय आठवत नाही मॅडम. आठवत नाही मोरे? असं कसं आठवत नाही तुम्हाला? हे बघा मला सांगा, रिक्षामध्ये विसरलात का तुम्ही? नाही नाही आम्ही रिक्षाने गेलोच नाही मॅडम. का रिक्षाने का गेला नाही? तर रिक्षाचे पैसे दिले होते ना मी तुम्हाला, मग का नाही गेलात? अहो मॅडम यांनी ते रिक्षाचे पैसे ना त्या बबन टेलरला दिले. म्हणजे? यांच्या बायकोचे ते जम्परचे पैसे बाकी होते ना म्हणून. माझ्या बायकोच्या जम्परच्या इथं विषय काढायची काय गरज होती? मग काय झालं? विषय काढायची काय गरज होती? मला सांग. आपण खरंच सांगितलं ना मी त्याला एवढं. हे बघ दत्तू, बघ मागच्या महिन्यात तुला गळू झाला तर आपण शालेच्या पैसे तुझ्या उपचारासाठी वापरले. मी कुठं वाचायला गेली काय? मला सांग. माझा गळू काढायचा ना? गळू काढायचा म्हणजे? माझा गळू काढा. नाही मला सांग, तुझा गळू आहे तर काढणारच ना वासाडे. तू काय शंभर बद्दल बोलली? हे बघ शालेच्या पैशातून तू दाढी करतोस काय? मला माहिती नाही मी कुठं आजपर्यंत बोललो. मला शिकवतो मॅडम. काय नाही तुम्हाला काही सिरियस नाही आहे का? बोर्डाचे पेपर सरवले तुमच्याकडे लाज वाटत नाही तुम्हाला? हे बघा शांत शांत व्हा. हा आणि कुठे हरवल्यात मला ते सांगा. आठवत नाही हो मी. अरे असं कसं आठवत नाहीये तुम्हाला? तुमची नोकरी जाईल वरना माझी नोकरी जाईल. मोरे मोरे श्वास घ्या. हा शांतपणे आठवा आणि आधीपासून मला सगळं सांगा. म्हणजे आधीपासून म्हणाल ना? हा तर मी सकाळी उठलो तेव्हा माझं डोलं जरा लाल झालं होतं. म्हणजे माझे डोळे लाल झाले होते. नाही म्हणजे मी तसा सायकलवर बसलो, हा मांग बसला होता आणि तो गट्टा ह्याच्या मांडीवर होता. काय समजली? डोळे फुटलेत. डोळे फुटले? डोळे फुटले म्हणजे? मी गट्टा घेऊन बसलो होतो. मी मांडीवर नव्हता घेऊन बसला? अजिबात नाही, खाली कॅरियर होतं त्याच्यावर गट्टा होता आणि मॅडम गट्ट्यावर मी बसलो होतो. वर तोंड करून सांगतो गट्ट्यावर मी बसलो तर लाज नाही वाटत तुला? अरे उत्तर पत्रिका बोर्डाच्या पत्रिकात रे पोरं मेहनतीने पेपर सोडवतात, त्याच्यावर बसशील तू? नाही नाही मॅडम काय आहे त्याला कोंबाचा त्रास आहे ना. कसला कोण झालेला आहे? काही बोलाल? मी काय विचारते तुम्हाला? पेपरचा गट्टा तो कुठे आहे? तो कसा हरवला ते आठवा. हा शांतपणे आठवा आणि मला सांगा पटापट. काय झालं? म्हणजे मी असं सायकलवर बसलेला, हा मांग बसला होता आणि तो गट्टा नाही मांडीवर नव्हता बुड्या घालला. पुढे चला ना, बोला पटापट बोला. पुढे गेलेला तर आम्हाला जोराची भूक लागली. काय समजलं? आता एवढा लांबचा प्रवास म्हटल्यावर पोटात काही ढकलाय नको काय? बरोबर आहे का नाही मला सांगा. मग तिथं आम्ही वडापाव खाल्लेला बरोबर ना रे? हा मग आम्ही खायला बसलो ना तेव्हा माझ्या हातात गट्टा होता. अरे वासाडे खोट्या बोलू नको. हातात काय गट्टा होता? खोट्या बोलता मॅडम. हातात गट्टा नव्हता. मग यानं त्याचा डायनिंग टेबल गेला नव्हता, त्याच्यावर वडापाव ठेवला आणि खाल्ला नको वासाड्या. मी वडापाव कधी खाल्ला? मी भजीपाव खाल्ला होता. हे बघ तुमचा वडापाव आणि तुझ्या भजीपाव मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. अरे काय झालं तुमचं? उत्तर पत्रिका तो गट्टा कुठे गेला ते सांग. ते आठवत नाही मॅडम. मोरे मी खरंच तुम्ही आता 2 वर्षांनी रिटायर होणार आहात, वर्ष काम करता लाज नाही वाटत तुम्हाला? ते काय आठवत नाही सांगतायत? ते काय झालं? आम्ही सायकलवर मी बसलेला, हा मांग बसला गट्टा घेऊन. हा आणि मग डायरेक्ट काय करणार आम्ही तालुक्याला पोहोचलो. काय समजलो? तालुक्याला डायरेक्ट कुठं? तालुक्याला पोहोचलो. तालुक्याला म्हणजे थांबलो नाही आपण? कशासाठी थांबलो होतो? कशासाठी थांबलो सांगतो मॅडम तुम्हाला सांगतो. आम्ही वडापाव भजीपाव पार्सल घेतलं. ओके. तर त्याला त्या कागदाला जरा तेल लागलं होतं आणि ते तेल माझ्या पॅन्टला लागलं म्हणून मी आपला एक कागद घेतला, त्याच्याने पॅन्ट पुसली आणि मग आम्ही परत पुढे गेलो. दत्तू कागदाने पॅन्ट पुसली? हो. कुठला कागद वापरलास? ते आपल्या गट्ट्याच्या मधून आपले कागद काढले त्याने. अरे निर्लज्ज माणसा, लाज नाही वाटत तुला? अरे उत्तर पत्रिका पोर वर्ष वर्ष मेहनत करून बोर्डाचे पेपर सोडवतात, त्याच्या कष्टाची कदर नाही अरे तुम्हाला? कसले भुरीचे कष्ट पोर करताय? मला माहिती आहे आपली सगळी पोरं आहेत ना कॉपी करून पास होतात. हाच वासाडा कॉप्या पुरवतो त्यांना.
अशी सणकन दिन ना दुसरी लागू भी देणार मी घेवी मला सांगतो वसाड्या तुम्ही जास्त बोलणार कॉप्या नाही देत तू नाही देत मी कॉप्या पैसे घेऊन कॉप्या घेतो मला माहिती कॉप्यात पुरवतो हा पोरांना डोका खाऊ नका माझ्या धक्का मारून बदल मारेन तुला बदल माझ्यावर बोलतोय हा कॉप्या पैसे घेतो कॉप्या पुरवतो मला काय शिकवतोस तू रे बोलायचं ना माझ्याशी अजिबात मी नाही बोलणार झालं झालं तुमचं भांडून झालं असेल तर मूळ मुद्द्यावर येऊया आपण हा दत्तू तुम्हाला ना कसलीच लाज वाटत नाहीये तुम्हाला कळत नाहीये सिरियसनेस नाहीये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा बोर्डाचे पेपर सरवले तुमच्याकडनं पुढे काय झालं ते सांगा आता हा हा पुढे मी प्रियाच्या घरी गेलो प्रिया कोण लागते तुझी नाही प्रिया कोण लागते तुझी मला सांग प्रिया कोण लागते मला सांग कोण नाही लागत माझी नाही ना लागत नाही लागत मग प्रियदर्शिनी ताई बोलायचं काय बोलायचं बोल प्रियदर्शिनी ताई बोल बोल कॉलर सोडा ही प्रियदर्शिनी कोण आहे माझी लाडकी मेवणी आहे का नाही हा मग तिचं काय कौतुक आहे इकडे नाही ते काय झालं तिचं घर लागतं ना मध्ये रस्ते आहेत काय समजली मग काय आहे आता तिला जर कळलं असतं की भावोजी हिथनं गेले आमच्या घरात आलंच नाही मग ती रुसली असती ना म्हणजे आवाज देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलं काय समजलं अच्छा म्हणजे तुम्ही तिच्याकडे गेला तुमच्या बरोबर तो उत्तर पत्रिकांचा गठ्ठा तिच्याकडे गेला आणि तिथे तुम्ही विसरून आलात नाही 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 विसरलो नाही मॅडम यांनी त्यातला एक कागद काढून प्रिया ताईकडे दिला होता का तिच्याकडे का दिला ते काय झालं तिच्या बाळाला ना शिव होत होती म्हणून ती आतमध्ये पेपर आणायला गेली तेवढ्यात पोरगा खाली बसला काय समजली पण मी चपल ना लगेच त्या गट्ट्यातला कागद काढला वरचा आणि त्याला खाली सरकवला ती चपल आहे का नाही काय समजली हो नाही तर कसं काय आहे फरशी खराब झाली असती ना मग प्रिया येणार अशी वरमी होऊन तर पुसणार त्याच्यात बराच वेळ गेला शेवटी किती झालं तर मी चप्पल म्हटलं हा करणारच मोरे मोरे तुम्हाला तुम्हाला काय करू ना मला खरंच कळत नाहीये तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले आहात मोरे अहो बोर्डाची उत्तर पत्रिका तुम्ही बाळाला शिकायला देता लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही तुमचा वयाचा अंदाज घेऊन ना मी गप्प आहे नाही तर तुम्हाला मी आता पुढे काय झालं पुढे काय झालं उत्तर पत्रिका कुठे आहेत नाही पुढे काय झालं तो जो कागद होता ना शी केलेला तिनं बाहेर फेकला हात स्वच्छ धुतला आणि आमच्यासाठी चाई ठेवला काय समजले ते नाही नाही पुढे त्याच्या पुढे ज्या उरलेल्या उत्तर पत्रिका होत्या त्याचं काय केलं ते आठवत नाही हो मॅडम आठवत नाही ऐका ना ऐका ना अरे आम्ही काय शालेतली पोरं आहो का अरे आम्ही काय शालेतली पोरं आहो काय मारता माहिती सोडणार नाही मॅडम मॅडम हो मॅडम येऊ मी या अरे भाई आईस्क्रीम काय धंदा कप छोड मला आता सांग मी पहिला वडापाव खाल्ला होता की भजीपाव खाल्ला वडापाव खाला होतास तू काय शिकवतोस मला त्याला विचारलं दोघंही थांबा जरा कोण आहेस तू मॅडम हे घ्या तुमचे पेपर अरे हा हे पेपर तुझ्याकडे कसे आले त्याचं काय झालं मॅडम काल ही दोघं माझ्या गाडीवर आलती तिथं तुमचे हे शालेचे पेपर विसरलेत आणि माझ्या रद्दीचे पेपर घेऊन गेलेत तरी मॅडम नशीब नशीब की याच्यावर तुमच्या शालेचं नाव होतं नाही तर काय खरं नव्हतं मॅडम तुमच्या पेपरांचं म्हणजे आपण रद्दीचा कट्टा घेऊन गेली ना हा ते जाऊ दे थांब एक मिनिट मला सांग मी वडापाव खाल्ला होता की भजीपाव खाल्ला होता वडापाव खाल्ला होता मला माहिती आहे ना त्याला विचारतो तुम्ही कशाला तुम्ही ना आता इथनं निघा आणि पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नका निघा गेट आऊट असं कसं निघा आता आमच्याकडनं चूक झाली प्रायश्चित भोगायला नको आम्हाला हे दत्तू चल सायकल का मोरे नाही या वेळी ना वा वा काय मस्त घोळ घातला फार सुंदर विषय होता आणि फार सुंदर परफॉर्म केलं मस्त प्रसाद मला असं वाटतं की तुमच्यातली गंमत तुम्ही फार एन्जॉय करता आणि ते एन्जॉय करायला लागलं की आपापसात ट्युनिंग व्हायला लागतं आणि ते ट्युनिंग लोकांना खूप भावायला लागतं असं मला फार मनापासून वाटतं त्यामुळे तुमच्या ट्रायोवरतीसुद्धा लोक खूप प्रेम करायला लागले तुमचं समीकरण लोकांना खूप आवडायला लागलं आणि ते रिफ्लेक्ट होतं आजकाल तुमच्या परफॉर्मन्समध्ये पण ही जी समीकरणं नवीन नवीन तयार होत आहेत या मंचावरती याचा मला समोर बसून बघताना फार आनंद होतो आणि तो असाच मिळत राहू अशी मी प्रार्थना करतो ऑल द बेस्ट मजा आली खूप मजा वा 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 थँक्यू सो मच